नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न राजकीय वर्तुळातच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही पडला आहे। कारण 2 जुलैपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने घडामोडी सुरू आहेत। अजित पवारांनी बंडाचं निशाण फडकावत स्वतंत्र चूल मांडली, मात्र त्यानंतर 3 दिवसांपासून शरद पवार अजित पवारांच्या भेटी वाढल्या आहेत। त्यातच आता अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांना शरद पवारांच्या भेटीला घेऊन गेले, पण ही भेट का झाली आणि अजित पवारांच्या आमदारांना शरद पवारांच्या भेटीला का घेऊन जावं लागलं याबद्दल राजकीय वर्तुळातून एक माहिती समोर येत आहे। 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांपैकी 8 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर 5 जुलै रोजी अजित पवार गटाची बैठक मुंबईत झाली। या बैठकीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांनी थेट शरद पवारांवरच हल्ला चढवला, त्यामुळे आता राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार नाही अशी चर्चा देखील सुरू झाली। पण आता या गोंधळात टाकणारं दृश्य महाराष्ट्रात दिसत आहे, कारण गेल्या 3-4 दिवसात अजित पवार आणि शरद पवार यांच्या 3 बैठका झाल्या। प्रतिभा पवार यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर अजित पवार, शरद पवार हे भेटले। त्यानंतर मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर रविवारी 16 जुलै रोजी अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांसह आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह भेट घेतली। तर याच भेटीमुळे अजित पवार समर्थक आमदार चिडल्याचं सांगण्यात येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 16 जुलै रोजी अजित पवारांनी फक्त मंत्र्यांसोबत शरद पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। यावरूनच आमदारांनी अजित पवारांना उलट प्रश्न केला, आम्हाला विश्वासात न घेता फक्त मंत्र्यांनाच घेऊन भेट का घेतली असा सवाल आमदारांनी केला। मंत्र्यांना सहानुभूती मिळेल, पण आमदारांना मतदारसंघात रोषाला सामोरं जावं लागतंय अशी भावना आमदारांनी अजित पवारांसमोर मांडली। तर अजित पवारांच्या उपस्थितीत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक विधानभवनात झाली। या बैठकीत आमदारांच्या नाराजीचा सूर आवळला। आमदारांच्या रोषामुळे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व आमदारांना घेऊन शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।